आणखीन एक ब्रेकिंग बातमी आपल्या समोर. रत्नागिरीच्या बारसू सोलगाव इथं रिफायनरी उभारण्याच्या संदर्भामध्ये हालचालींना आता वेग आलेला आहे. MIDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून रिफायनरीच्या जागेची पाहणी करण्यात आलेली आहे. जागेची पाहणी करताना पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आल्याचं समजत आहे. पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी फोटो काढणंसुद्धा टाळलेलं आहे. बारसू सोलगावामध्ये रिफायनरी प्रकल्प आल्यास विस्थापन होणार नाही आहे. आता जी ब्रेकिंग बातमी आपण बघतोय ती म्हणजे रिफायनरी प्रकल्पासाठी काही अधिकारी पाहणीसाठी गेले. ह्या पाहणी दौरा अत्यंत गुप्त पद्धतीनं त्यांनी केलेला आहे की त्यांनी फोटोसुद्धा काढलेले नाही आहेत. ही आताची रत्नागिरीमधली आपण ब्रेकिंग बातमी बघतोय की एक जो प्रकल्प आहे तो बारसू सोलगाव इथं हा रिफायनरीचा प्रकल्प उभारण्याच्या संदर्भामध्ये आता ज्या हालचाली आहेत त्यांना वेग आलेला आहे. यापूर्वीसुद्धा अशा प्रकल्प जे रिफायनरीचे प्रकल्प आहेत त्यांना विरोध झाल्याचा आपल्याला बघायला मिळालेला आहे. अमोल कले आता आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. अमोल, काय अपडेट्स आहेत? नक्कीच सर, रिफायनरीचा प्रकल्प आता पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. कारण रिफायनरी जी आहे बारसू आणि सोलगाव या भागाचा पुन्हा जो आहे तो विचार केलेला आहे. MIDCचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी चाचपणी करून गेले, या ठिकाणची पाहणी करून गेले. आणि विशेष म्हणजे या बारसू आणि सोलगाव या भागामध्ये विस्थापन जे आहे ते कमी होत आहे, त्यामुळे या ठिकाणी रिफायनरी व्हावी अशी मागणी जी या ठिकाणी होताना दिसते. मात्र विरोधक देखील आक्रमक झालेले आहेत की या ठिकाणी रिफायनरी होऊ नये. मात्र एकंदरीत जर पाहिलं तर आज गेल्या काही दिवसांमध्ये जे आहे ते MIDCचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जागेची पाहणी केलेली आहे. धन्यवाद अमोल आपण दिलेल्या या माहितीबद्दल.